नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि मी तुमची मैत्रीण सपना पाटील। आज मी तुम्हाला सगळ्या प्रकाराची अजमेराची माहिती देणार आहे। आधी आपण बघूया अजमेरा फॅशनचा लोगो, कारण आपण आलोय अजमेरा फॅशन मध्ये आणि सगळ्या प्रकाराची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे। तर लास्ट पर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा की मी कशा प्रकाराची अजमेरा फॅशनची माहिती देणार आहे। एक तर मी तुम्हाला आधी सांगणार आहे की अजमेरा फॅशनची जी नजर आहे, जर आपण असं फिरलो ना तर तुम्हाला इथून नजर जाणार, तर लास्ट पर्यंत तुम्हाला पूर्ण अजमेरा फॅशन दिसणार आहे। म्हणजे तुमची जेवढी नजर गेली होती ना तेवढा तुम्हाला अजमेरा फॅशन आहे। आणि अजय सर जे आहेत ना, आपले हे सर आहेत, म्हणजे तुम्ही हे जे बघत आहात ना, हे आधी मी तुम्हाला दाखवून देते, कॅश काउंटर आहे, त्याचबरोबर तुम्हाला भेटणार आहे हे बिलिंग काउंटर। हे बिलिंग काउंटर आहे आणि आमच्या सरांनी खूप सुंदर हे लावलंय, तुम्ही बघत असतील। जब महिलाएं अर्थव्यवस्था में भाग लेती है तो सभी को लाभ होता है। म्हणजे याचा अर्थ असतो, आपण जेव्हा बिझनेस पासून जुडत असतो ना, तर कुठलाही बिझनेस असो त्याच्यामध्ये आपल्याला लाभ भेटत असतो, पण त्याच्यासाठी आपल्याला एक पाऊल उचलावा लागत असतो। तर ती स्वतःला आपल्याला हिम्मत करायची असते की आपल्याला जर का बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर आपल्याला कशा प्रकारे करायचा असतो, तर सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे। सगळ्या प्रकाराची जे पण तुम्हाला प्रश्न असतील ना, ते सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे। कारण इथं खूप सारे कस्टमर सुद्धा बसलेले आहेत, तुम्ही बघत असतील खूप सारे कस्टमर इथं अजमेरा फॅशन मध्ये येत असतात आणि परचेसिंग करत असतात। तसेच तुम्ही सुद्धा अजमेरा फॅशनशी जुडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। आपण आलो आहे आतमध्ये, तुम्ही बघत असतील आपण आलो आतमध्ये। आता तुम्हाला मी सगळ्या प्रकाराची माहिती देणार आहे की अजमेरा फॅशन मध्ये कशा प्रकाराचं आपण प्रोडक्ट घेऊ शकतो किंवा अजमेरा फॅशन मध्ये आपल्याला काय काय भेटून जात असतं, ही सगळी माहिती देणार आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे जे तुमच्या मनामध्ये चालत आहेत। तर आता मी तुम्हाला पहिला जे काउंटर आहे आपलं, हे काउंटर आहे किड्स वेअरचं काउंटर, तुम्हाला भेटून जातं। हे जे तुमची जिथं नजर जाते ना ते तुम्हाला भेटणार आहे किड्स काउंटर, आणि सगळ्या प्रकाराची व्हरायटीज तुम्हाला इथं भेटून जाणार आहे। सगळे कलेक्शन तुम्हाला 0 sizes पासून तर 15 वर्षापर्यंतची सगळी व्हरायटी तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये एका ठिकाणी भेटून जात असते। साडीपासून तर साडी, तुम्हाला साडींमधली जी व्हरायटीची गोष्ट करू ना, तर साडींमध्ये तुम्हाला सिल्क साडी आहे, बॉर्डरची साडी आहे, त्याच्यानंतर वर्क साडी, ब्रायडल साडी, कॉटन साडी, कॉटन सिल्क साडी, सगळ्या प्रकाराची साडी कलेक्शन तुम्हाला इथं भेटून जात असते। खण साडी आणि आपली नऊवारी साडी कलेक्शन सुद्धा आपल्याला इथं भेटणार आहे। तर त्या सगळे प्रोडक्ट आपण बघणार आहेत फटाफट आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे तुम्हाला फटाफट। तर लास्ट पर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा। तर चला आपण जाऊया वरती। आपण आलोय, मी तुम्हाला बोललेले की आपण जाऊया फटाफट, तर आलोय आपण हे प्रिंटेड साडीच्या काउंटर मध्ये। आणि तुम्हाला माहिती आहे ना, प्रिंटेड साडी जे कलेक्शन असतात ना, ते हर लेडीज वेअर करत असतात, आणि महाराष्ट्रात जास्त करून आहे ना साडीज वेअर करत असतात। आणि ही आपली जी संस्कृती आहे ना, आपण म्हणतो ना की जे महिला आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून साडींचा यूज करत असतो। म्हणजे हे जे काउंटर आहे ना, हे तुम्हाला भेटणार आहे प्रिंटेड साडीज। आणि प्राईसची गोष्ट करू तर ओनली 45 rupees पासून आपल्याकडे साडी कलेक्शन अवेलेबल्स आहेत। सगळ्या प्रकाराची पॅटर्न्स तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे असते, म्हणजे तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये सिंगल पीस नाही भेटणार आहे। जर का बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला जी प्रॉडक्ट आहे ती तुम्हाला सेट टू सेट घ्यायची असते। आता तुम्हाला मी सांगते की जर का घरून बिझनेस करत आहात तर आरामाने ही साडी कलेक्शन तुम्ही ठेवू शकतात। आणि हे जे पीसेस आहेत 10 pieces 10 तुम्ही डिझाईन याच्यामध्ये भेटून जात असते, तर सगळ्यांची रेट तुम्ही वेगळी लावू शकतात। जर का तुम्ही शॉपने हा बिझनेस करत आहात प्रिंटेड साडीचा, जर 300-400 pieces तुम्ही शॉपमध्ये ठेवत आहात, एक कस्टमर जर का लग्नाचा येऊन गेला ना, तर आरामाने 250-300 साड्या तुमच्या लगेच चालल्या जाणार आहेत फटाफट। कारण लग्नाच्या साड्या क्वांटिटीमध्ये जात असतात, तर ती व्हरायटी सुद्धा तुम्हाला इथे भेटून जात असते। आणि हे जे काउंटर तुम्ही बघत आहात, इथे तुम्हाला भेटणार आहे लेस बॉर्डरची साडी कलेक्शन, कॅटलॉग साडी कलेक्शन तुम्हाला इथं भेटणार आहे। म्हणजे इथं तुम्हाला 2000 पेक्षा सुद्धा जास्त कॅटलॉग भेटणार आहेत। म्हणून जर का तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। खूप सारे कलेक्शन आहेत, खूप सारी व्हरायटीज तुम्हाला इथं भेटणार आहे। जिथं तुमची नजर जाणार ना तिथं तुम्हाला सगळे जे पॅटर्न आहेत साडी कलेक्शनचे भेटणार आहेत। तर सगळे पॅटर्न्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि तुम्हाला प्रश्न असेल की मॅम मला घरून बिझनेस करायचा आहे पण मी कसा करू,
खूप सुंदर हा तुम्हाला विचार असेल तर मित्रांनो, तुम्ही बिझनेस करायचा आहे, घरून बिझनेस करायचा आहे तर किती अमाऊंट मध्ये तुम्ही बिझनेस करू शकतात, प्रश्न नक्कीच असेल तुमच्या मनामध्ये, तर मी तुम्हाला सांगणार आहे की 20 ते 25 हजाराच्या अमाऊंट मध्ये तुमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात. आणि हे जे काउंटर तुम्ही बघत आहात, या काउंटर मध्ये तुम्हाला भेटणार आहे सिल्क साडी, पट्टू साडी, नवारी साडी, खण साडी, सगळ्या प्रकाराची साडी कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे अजमेरा फॅशन मध्ये या काउंटरला. जर का तुम्ही येत आहेत ना, तर ह्या काउंटरला तुम्ही नक्कीच या बरं का, कारण इथे सगळ्या महाराष्ट्राच्या साड्या तुम्हाला भेटणार आहेत. सिल्क साडी, पट्टू साडी, पैठणी साडी, त्याचबरोबर पटोला साडी, खण साडी, नऊवारी साडी कलेक्शन तुम्हाला ह्या काउंटरला भेटणार आहे. नेक्स्ट जे काउंटर आहे, आपण फटाफट बघूया कशा प्रकारचे पॅटर्न्स आपल्याकडे भेटणार आहेत. हे जे काउंटर आहे, इथं तुम्हाला भेटणार आहे कॉटनची साडी. आणि प्राइसची गोष्ट करू ना, तर तुम्हाला इथं भेटणार आहे 120 रुपयापासून कॉटन साडी कलेक्शन इथं भेटून जात असतं. जे पण व्हेरायटी तुम्ही बघत आहात, सगळ्या प्रकाराची व्हेरायटी तुम्हाला सेट टू सेट आणि डिझाईन सगळे वेगळे, कलर चार्ट सगळ्या प्रकाराची वेगळी तुम्हाला भेटणार आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, तुम्हाला प्रश्न असा असेल ना की कपड्याचाच बिझनेस का करावा, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे की कपड्याचाच बिझनेस का करावा. कारण आपण जर काही फ्रूट वगैरे घेत असतो किंवा आपण मेडिकलवरनं काही वस्तू घेत असतो, किराणा दुकानावरनं काही आपण वस्तू घेत असतो, तर त्याच्यावरती तुम्हाला दिली गेली असते डेस्क की ह्या वस्तूमध्ये इतके डेट आहे, तर त्या दिवसानंतर हे खराब होणार आहे. पण कपड्याचा जो बिझनेस आहे, जो कपडा आहे, तो तुम्ही 2 दिवस ठेवा की 2 महिने ठेवा, हा कपडा खराब होत नसतो. म्हणून जर का विचार केला आहे कपड्याचा बिझनेस करायचा, तर बिलकुल तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. आता का तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडून बिझनेस करू शकतात, त्याचंही रिझन आहे, कारण अजमेरा फॅशन हे स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत. म्हणून तुम्ही जुडू शकतात अजमेरा फॅशनशी. आपण गोष्टसुद्धा करूया आणि आपण काउंटरसुद्धा बघूया, कारण तुम्हालासुद्धा आतुरता आहे की पुढचे काउंटर कोणते आहेत. तर नेक्स्ट जे काउंटर आहे, हे आहे तुम्हाला कॉटन सिल्क साडी. आणि इथं सगळ्या प्रकाराची तुम्हाला कॉटन सिल्क साडींची व्हेरायटीज भेटते. आणि लाईव्ह कस्टमर आहे ते सुद्धा परचेजिंग करायला आले आहेत. म्हणून जर का तुम्हाला सुद्धा बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही सुद्धा अजमेरा फॅशनशी जुडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. आणि आता आपण दुसरं काउंटर बघणार आहेत, ते आहे तुम्हाला वर्क साडी. जी जास्त मार्जिन देणारी जी साडी असते ती आहे वर्क साडी. तुम्हाला सगळ्या प्रकाराची व्हेरायटी जिथं भेटून जात असते, जिथं तुमची नजर जाणार तिथं सगळ्या प्रकाराची सेट टू सेट ही वस्तू तुम्हाला भेटणार आहे. आणि जर का आपण सगळ्या प्रकाराची व्हरायटी ठेवत असतो, म्हणजे प्रिंटेड साडी आहे, आता लग्न सीझन चालू आहे म्हणून वर्क साडी आपण ठेवू शकतो, कुठलेही तेव्हार येत असतात ना, तशा प्रकारे आपण पॅटर्न्स ठेवायला पाहिजे असतात. आणि हा पण हे जे काउंटर आहे ना मित्रांनो, हे काउंटर आहे तुम्हाला ब्रायडल साडी कलेक्शन्स. म्हणजे इथं तुम्हाला सगळ्या प्रकाराची ब्रायडल साडीज दिसणार आहेत. खूप सुंदर सुंदर व्हेरायटीज तुम्ही बघत असतील, हर एक सेटमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकाराची व्हेरायटीज वेगवेगळी दिसणार आहे. सगळ्या व्हेरायटीज युनिक असतात, म्हणजे कारण अजमेरा फॅशन जे आहे ना, हे स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत. तर रोजच्या आपल्या इथे एका मशीनेवरती जर का आपण वर्कची साडी बनवतो आहे ना, तर त्याच्यामध्ये 10,000 पेक्षा सुद्धा साड्या बनत असतात. जर का प्रिंटेडच्या बनत आहेत, तर तुम्हाला 2,000-3,000 सुद्धा एवढ्या साड्या रोजच्या बनत असतात. आणि ते सुद्धा नवीन पॅटर्न. जर का तुम्हाला अजमेरा फॅशनशी जुडून बिझनेस करायचा आहे, नवीन कलेक्शन तुम्हाला ठेवायचं आहे, खूप जास्त मार्जिन्स काढायचे आहे, तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. आता नेक्स्ट जो प्रश्न आहे तुम्हाला की मॅम, बिझनेस तर करत आहेत आम्ही अजमेरा फॅशनशी जुडून, आणि ते पण तुम्ही सांगून दिले की 20 ते 25 हजारापर्यंत आम्ही घेऊ शकतो. जर तुम्ही इथं येऊन बिझनेस करत आहात, इथं येऊन तुम्ही प्रोडक्ट घेत आहेत, तर तुम्हाला मी सांगणार आहे 20 ते 25 हजाराच्या अमाऊंटमध्ये तुम्ही हे प्रोडक्ट घेऊन जाऊ शकतात, बरोबर. आणि जर का तुम्हाला प्रश्न आहे की मॅम, मी इथं येऊन तर परचेजिंग झालं, पण मी अजमेरा फॅशनला नाही येऊ शकत आहे, मी खूप लांब आहे, तर त्याची काय प्रोसेस असणार आहे, त्याचा सुद्धा मी तुम्हाला उत्तर देणार आहे. जर का तुम्ही इथं नाही येऊ शकत आहे, तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलाच गेला आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉल किंवा मेसेज करून सगळ्या प्रकाराची PDF मागवून तुम्ही घरी बसल्या ऑर्डर प्लेस करू शकतात. हे जे मी बोलली, हे तुम्ही खरंच खूप चांगलंच ऐकलं आहे. जे पण स्क्रीनवरती नंबर आहे ना, त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअपवरती तुम्हाला कॉल किंवा मेसेज करून सगळ्या प्रकाराचं PDF मागवायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे.
जसं तुमचं सिलेक्शन होतं तर त्याचबरोबर तुम्हाला पेमेंट करायचं असतं आणि तुमचं ट्रान्सपोर्टला हे पार्सल डिस्पॅच होऊन जात असतं. जोपर्यंत तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत नाही पोहोचत तोपर्यंतची जिम्मेदारी अजमेरा फॅशनची असते. मग कशाची काळजी मित्रांनो, तर तुम्ही जुडू शकतात अजमेरा फॅशनची. आता नेक्स्ट काउंटर पण बघूया, अजून बोलू सुद्धा या. हे काउंटर जे आहे ते लेंगा काउंटर तुम्हाला भेटणार आहे. ब्रायडल लेंगा, पार्टीवेअर लेंगा, बनारसी लेंगा, पटोला लेंगा, सगळ्या प्रकाराची लेंगाची व्हेरायटीज तुम्हाला भेटणार आहे अजमेरा फॅशन मध्ये. आणि नेक्स्ट जे काउंटर मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहे ड्रेस मटेरियल काउंटर. आता ड्रेस मटेरियल मध्ये तुम्हाला प्रिंटेड आहे, वर्क आहे, त्याचबरोबर तुम्हाला पाकिस्तानी सूट जो म्हटला जात असतो तो सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. आणि हे जे काउंटर आहे छोट्या बेबीचे जे क्यूटसे लेंगे असतात ते तुम्हाला भेटणार आहे. ही चुटुकली जी आहे ना हिने वेअर केला आहे छोट्या बाळाचे हे कपडे जे लेंगा आहे याला म्हटलं तर अशा प्रकारची खूप सारी व्हरायटीज तुम्हाला इथं भेटून जात असते. कलेक्शन आपल्याकडे खूप सारे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्ट काउंटर आहे ते काउंटर आहे म्हणजे तुम्हाला कुर्तीचं काउंटर. सगळ्या प्रकाराची कुर्तीज तुम्हाला इथं भेटून जात असते. तुम्ही बघत असतील जिथं तुमची नजर जाणार तिथं तुम्हाला कुर्तीच कुर्ती दिसणार आहे. आता बाकीचे जे तुम्हाला प्रश्न असतील ना मॅम की आता चला ऑनलाईन पण झालं, ऑनलाईन पण आपण सगळे प्रकाराची प्रॉडक्ट मागवून घेतली, पण अजूनही एक प्रश्न आहे की आपण याला सेल आउट कसे करायचे. जे पण प्रॉडक्ट आम्ही घेतले आहेत त्याला कसं म्हणजे कस्टमरांना जुडवायचं आहे, कसं त्यांना आपण सेल आउट करू शकतो, तर त्याचं सुद्धा मी उत्तर तुम्हाला देणार आहे. आता ऑनलाईन खूप जास्त चालू आहे बरोबर, त्याचबरोबर तुम्ही सगळ्या प्रकाराची जर का व्हेरायटी ठेवत आहेत, सगळ्या प्रकारची व्हेरायटी जेव्हा ठेवतात तुम्ही, कुर्ती आहे, लॅगिन्स आहे, प्लाझो आहे, साडी आहे, तर तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही व्हॉट्सअप चालवत असतील तर व्हॉट्सअपवरती तुम्ही व्हिडिओ किंवा फोटो बनवून व्हॉट्सअपला टाकू शकतात. तुम्ही इंस्टाग्राम चालवताय, फेसबुक चालवताय तर आरामाने तुम्ही हे रील्स बनवून सुद्धा टाकू शकतात. अजून एक तुम्हाला सांगते कस्टमर जुडवायची एक चांगलीच पद्धत, जे का तुम्ही साडीचा बिझनेस करत आहात तर त्याचबरोबर ब्लाऊज पेटीकोट असतर फॉल तुम्ही ठेवू शकतात. जर का कुर्तीचा बिझनेस करत आहेत तर लॅगिन्स प्लाझो शरारा पॅटर्न्स विथ अंडर गारमेंट कलेक्शन सुद्धा ठेवू शकतात. कारण जर का साडी घ्यायला आले तर ब्लाऊज पेटीकोट फॉल असतर सगळे हे घेऊन जाणार आहेत. जर का कुर्ती घ्यायला आले तर आरामाने लॅगिन्स प्लाझो सगळं काय घेऊन जाणार आहे. तर हे पॅटर्न्स आणि हे आयडियाज तुम्हाला कशा वाटल्या मला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि अजूनही काही प्रश्न असतील तर बेफिकर होऊन तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. काही काळजी नका करू, मी तुमची मैत्रिणच आहे. सगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्ही मला विचारू शकतात. जर का मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार ना तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्कीच देणार. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला सुंदर सुंदर व्हेरायटी सोबत. आणखी काही कलेक्शन येणार तर मी तुमच्याशी शेअर करणारच नक्की. अजून काही प्रॉडक्ट तुम्हाला बघायचे ते सुद्धा मला नक्कीच सांगशाल कुठले बघायचे आहेत. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला, जातोया, धन्यवाद.